विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. गेल्या वर्षभरात कोकण, हिमाचल प्रदेश, ओडिसा, वैष्णवदेवी, पंजाब व चंदीगड यासह देशाच्या विविध भागात जिल्हा परिषद सदस्यांच्या सहली झालेल्या आहेत. आता पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपण्यास काही दिवसांचा अवधी असताना पुन्हा सदस्यांना गोव्याच्या बीचची भुरळ पडली असून पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांची एकत्रित सहल काढण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र काही सदस्यांचं गोव्याला येण्यास तळ्यात मळ्यात सुरू असल्यानं याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यातील 14 गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनांसाठी सुमारे 21,22,40,000 रुपये खर्च येणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. तसंच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांची मालिका सुरू ठेवली आहे. रस्ते, वीज, पिण्याचं व शेतीचं पाणी, तलाव दुरुस्ती अशा कामांना प्राधान्य दिलं जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. आगामी काळातील निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. उद्याचे विधानसभा नागवडे कुटुंबीय लढणार असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली आहे. हिरडगाव येथे ग्रामस्थांतर्फे नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा व पाणी स्वच्छता समितीच्या बैठकीमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील 13 गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर वार्षिक कृती आराखड्यानुसार जिल्हा परिषदेकडील रेट्रो फिटिंग आणि नवीन 930 योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. या योजनांचं सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यात तांत्रिक छाननी समितीची मान्यता प्राप्त करून नव्यानं प्रस्तावित योजनांपैकी 41 योजना आणि रेट्रो फिटिंग करण्याच्या 95 योजना अशा 136 योजनांना तांत्रिक मंजुरी प्राप्त आहे. यामध्ये तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी 14,75,66,000 प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पुढील 2022-23 या आर्थिक वर्षातील समृद्धी आराखड्याला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेनं मान्यता दिली आहे. योजनेत विक्रमी 30,933 कामांचा समावेश असून त्यासाठी 3,736,86,00,000 रुपये खर्चाचा अंदाज आहे. यंदाच्या आराखड्यात ड वर्गात नाविन्यपूर्ण योजनेत RCC मुख्य निवारा प्रणाली, रस्ता मुरमीकरण, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, ग्राम संघ इमारत, बचत गटांसाठी इमारत, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम आदी कामं प्रस्तावित आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहयो विभागाच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रेश्मा होसगे यांनी हा आराखडा तयार केला आहे. या बातमीसह इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. संगमनेर तालुक्यातील खैरतरा शिवारात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकानं 310 ब्रास वाळूचा मोठा जप्त केलेला साठा चोरीला गेला आहे. तर जप्त केलेला साठा अचानक गायब झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे. पथकानं जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा पंचनामा करून स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिला असताना वाळू साठ्याला पाय फुटले की परस्पर विक्री केली असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणामुळे प्रशासनाची यंत्रणा संशयाच्या दाट फेऱ्यात सापडली आहे.
रस्ते विकासासाठी शासनाच्या ज्या ज्या विभागाकडून निधी मिळणं शक्य आहे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे। त्या पाठपुराव्यातून 2 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पुन्हा एकदा एक प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। या प्रस्तावाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पुन्हा एकदा रस्त्यांसाठी 1 कोटी रुपये मंजूर केल्या असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगरपालिका राज्य उपजीविका व शहरातील सर्व महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची सुरुवात काल राहुरी येथे झाली आहे। तर नगरपालिकेने उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन खत निर्मिती प्रकल्प पाहण्यासाठी शहरातील महिलांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यात मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांनी शहरातून दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याचा योग्य प्रकारे विनियोग करून त्यापासून उत्कृष्ट दर्जाचं खत कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक महिलांना दिलं आहे। राजूर येथे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न झाली आहे। यामध्ये कृषी व संलग्न सेवा, मृदसंधारण, आदिवासी उपाययोजना, क्षेत्रातील यात्रा स्थळांचा विकास, लघु पाटबंधरे आणि पूर नियंत्रण, क्रीडा व युवक कल्याण, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता, मागासवर्गीय कल्याण, कामगार, पोषक नाविन्यपूर्ण योजना, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, बंधारे नाविन्यपूर्ण, आरोग्य सेवा, सुख सुविधा आदींबाबत आढावा घेण्यात आलाय। यावेळी प्रकल्पाधिकारी राजेंद्र भवारे, प्रकल्पस्तरीय समिती सदस्य, अधिकारी वर्ग उपस्थित होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, वेतनवाढ व दर महा पेन्शन, नवीन मोबाईल देणं यासह विविध प्रश्नांच्या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कृती समितीच्या आवाहनानुसार अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री, महिला बालकल्याण मंत्री यांना दिलं आहे। तर नायब तहसीलदार श्रीमती कुलकर्णी यांनी या मागण्यांचं हे निवेदन स्वीकारलं आहे। या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूजमध्ये इथेच थांबतोय। आपण पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।